आदिवासी महिलेला बेदम मारहाण करून खुनाची धमकी, चिकलठाणा येथील घटना, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। राहुरी तालुक्यातील शेरी चिकलठाण अंतर्गत असलेल्या बोळेपठार या महसूल गावातील वाळूचादरा येथील ठाकर आदिवासी समाजाच्या संगीता केदार वयवर्ष 35 यांना 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष काळनर वयवर्ष 25 राहणार शेरी चिकलठाण तालुका राहुरी या इसमाने खोऱ्याच्या दांडक्याने बेदम मारहाण करून खुनाची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपी काळनर याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करत आहे। मी संगीता साहेबराव केदार राहणार शेरी चिकलठाण। माझ्यावर अत्याचार होतो असं का मी एका व्यक्तीक कामाला होते संतोष नानाभाऊ काळनर त्या माणसातच मारले। तो 9 वर्षेपर्यंत आम्ही काम केले त्यांच्याजवळ। त्याच्या काही आमची उचल फिटलीच नाही। आमच्या मायनावऱ्यापाशी ते पडल्याच्या नंतर आम्ही पैसे घेतले। किती घेतले? 2,40,000। त्या आम्ही इतके दिवस काम करू नये आमचे पैसे फिटले नाही। किती वर्ष काम केलं? 9 वर्ष। त्याचे अत्याचार चालूच राहिले। भोळा आहे माझा। काय अत्याचार करत होता? अत्याचार म्हणजे असा करतो का, इतका छळतो का, मला हानमार करतो, कधी कधी शेगाळ्या करतो। नवरा मुलं घरी नसताना घरी आल्यानंतर मला तकलीफ देतो। तरी आम्ही खपून जायचो असं का? आम्ही ठाकर समाजाचे, आम्हाला न्याय न मिळावं म्हणून का? ती मोठी माणसं, पैशेवाली पार्टी, आम्ही काय करावं? काल काय झालं होतं? काल मला त्यांनी ना एक फोन केला। फोन केल्याच्या नंतर माझं मालक आम्हाला सोडून ते घरी गेले। आम्ही त्यांच्या शेतीत काम करत होतो। केल्याच्यानंतर ते नंतर आल्याच्यानंतर ते डायरेक्ट मला हानमार करायला लागले। हानमार करायला लागले तर इतकं मारलं का मला पर असं झालं का काय करावं काय कशानं? खोऱ्याच्या दांड्याने मी पाणी भरत होते। पुढं काय केलं तुम्ही? आज काय केलं? राहुरीला गेलो। कशासाठी? कंप्लेंट द्यायसाठी। पण तिथं काय राहुरीच्या पोलिसांनी आमची कंप्लेंट घेतली नाही। आम्हाला फार उशीर लावला म्हणे समोरची पार्टी येऊ द्या, मग आपण तुमची समोरासमोर कंप्लेंट घेऊ, आम्हाला त्यांचं पाहू द्या तुमचं पाहू द्या। पण त्यांनी काय आमची कंप्लेंट घेतली नाही। त्यांनी माम वडील आणि नवरा हे त्यांच्या बाजूनेच बोलायला लागले। म्हणजे ती माणूस काय करणार? मला त्यांनी ना दबावाखाली आणल्याच्या नंतर माझे माणसं त्यांनी घेतले। मी एकटी राहिल्याच्या नंतर मी काय करावं? मला त्यांनी नंतर दबावाखाली घेतलं म्हणजे केस मिटवून घे। मला मिटवायची नव्हती कारण मला ना अत्याचार केल्याच्या नंतर ना त्यांनी इतका छळ केलेला आहे ना तो फार छळ केलेला आहे। मला त्याचा न्याय मिळावा। मी त्याच्यामुळं पोलीस स्टेशनला गेले तो न्याय मला भेटला नाही। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24 राहुरी।